पाहूया पुढची बातमी. बातमी आहे धुळ्यातून. राईनपाडा हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. या प्रकरणातल्या 28 संशयितांपैकी 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणाचा सोमवारी धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं निकाल दिलाय. 28 संशयितांपैकी 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा या गावात भिक्षा मागणाऱ्या गोसावी समाजाच्या 5 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या सामूहिक हत्याकांड प्रकरणात धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर 21 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मयताच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निकालही न्यायालयानं दिलाय. या 7 आरोपींपैकी 1 आरोपी फरार झालेला आहे, त्याला शोधण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेले आहेत. 1 जुलै 2018 रोजी मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळी असल्याच्या संशयावरून राईनपाडा गावात जमावानं 5 जणांची निर्घृण हत्या केली होती. हत्याकांडाची दृश्य ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली होती. अंगावर अक्षरशः शहारा आणणारं हे दृश्य माणुसकीला काळीमा फासणारं होतं. या अमानुष मारहाण करत नाथ गोसावी भिक्षुकांची क्रूर हत्या करण्यात आली होती. हे भिक्षुक मंगळवेढा तालुक्यातून आले होते. या हत्याकांड प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं. तत्कालीन पोलीस उप अधीक्षक श्रीकांत घुमरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. मयताच्या कुटुंबातील कोणीही या वेळेस न्यायालयात हजर नसल्याचं दिसून आलं होतं. तसंच या अनुषंगाने मी अजून एक नमूद करू इच्छितो की आज माननीय कोर्टामध्ये जे जजमेंट झालेले आहे, तर त्या अनुषंगाने परत भविष्यामध्ये या अशा स्वरूपाच्या घटना घडणार नाहीत अशी एक अशा पद्धतीचं एक जजमेंट आहे, याबद्दल कुठलाच शंका नाही. ही मंडळी 5 जे लोक आहेत गोसावी समाजाचे, हे लहान मुलांना पळवून त्यांच्या किडण्या विकण्याकरता आलेले आहेत. या गैरसमजुतीने जमावाने त्यांना मारहाण सुरू केली, 5 लोकांना ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडले आणि त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृत्यू झाला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना होणं ह्या अत्यंत निंदनीय आहेत.